असं हे बहरदार पीक बघून खूप भारी वाटतं शेतकऱ्याला. शेतकऱ्याची मेहनत जेव्हा सफल होते तेव्हा शेतकऱ्याला खूप आनंद होतो. हे पीक जेव्हा आपल्या घरी येतं पाहू शकता तुम्ही किती छान असं सुंदर प्रकारे पीक आलेलं आहे आपल्या इकडे शेतामध्ये पाहू शकता तुम्ही. हे पीक जेव्हा घरी घेऊन जातात शेतकरी तेव्हा खूप आनंद होतो शेतकऱ्यांना. असं या शेतातून बांधावरून फिरताना खूप भारीवालं फील वाटतं. खरा शेतकरी किंवा कोकणी असल्याचा आनंद आहे तो हा इकडे कोकणातच भेटतो. पाहू शकता तुम्ही हे आहे टेंट आहे. इथे शेतीची जी शेती आहे ती ही करण्यासाठी आपलं राखण करण्यासाठी रानटी प्राण्यांपासून त्याच्यासाठी ते लोक झोपतात वगैरे रात्रीचे त्याच्यासाठी ही बांधलेली आहे टेंट. पाहू शकता कशाप्रकारे आहे ती पारंपरिक पद्धतीने बांधलेली आहे एकदम साध्या सिम्पलमध्ये. आणि हे असं बहरदार शेत ॲक्च्युली बहुतेक जणांची शेती आता ही कटिंग करून झालेली आहे ऑलमोस्ट होत आली आहे आणि आपण देखील सुरुवात केली आहे. तर चला जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला दाखवत जाऊ. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी सिद्धेश आगरे, कोकण सफारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज कोकणात ज्या प्रकारे मित्रांनो भात शेती केली जाते ती भात शेती आता मित्रांनो सगळीकडेच भात कापणीला सुरुवात देखील झाली आहे कोकणामध्ये. आणि आज तुम्हाला मी कोकणात कशा प्रकारची भात कापणी केली जाते भात झोडणी केली जाते ते आज तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, ज्या लोकेशनला आपण चाललो आहे तिथे आपण यापूर्वी देखील गेलेलो आहे कारण लावणीचा व्हिडिओ देखील मी तिथेच बनवलेला होता. प्लस आत्ता देखील तुम्हाला दाखवणार आहे जसजसे कोकणचा विकास होत जातो तसतसं मित्रांनो कोकणातील शेतकरी देखील पुढे जात चालले आहे. चांगली गोष्ट आहे ही कोकणासाठी. चल तर चला दाखवतो तुम्हाला कोकणात कशाप्रकारे भात शेती केली जाते. आपले छोटे शेतकरी आहेत भात झोडायची तयारी चालू आहे. इकडे कटिंग करतायत भात आणि हे आता भात झोडायला इथे सुरुवात करतील. हे लाकूड ठेवलं आहे उंच याच्यावरती आता ते भात झोडतील. दाखवू तुम्हाला नंतर. ॲक्च्युली हे सगळं भात कापायचं आणि हे कापलेलं आहे भात. हे पेंड्या वगैरे करून नंतर अशी मोठ्या प्रकारात ओरण बांधली जाते अशी आणि नंतर मग ते झोडण्यासाठी घेऊन गेलं जातं. हे थोडं सुकायला टाकलं आहे ओलं असल्यामुळे. पाहू शकता तुम्ही इकडे छोटे शेतकरी आपले चिंटू भात कापतोय. चिंटू पहिल्यांदाच कापतोयस भात? नाही. मग कधी कापलेलास याच्या आधी? गेल्या वर्षी कापलेलास. इथं कापता तुला? नाही तर घे हात बीत कापून. हा नक्की येतं बघूया कसं कापतोस. भारी कापतो रे. मला पण येत नाही. मला कधी शिकवणार? हा बघूया काय यार मला पण शिकायचं. भारी कापतो रे. ॲक्च्युली मशीनने कट केलेलं भात आहे ते आता सध्या सुकायला टाकलेलं आहे ओलं असल्यामुळे. चल तर चला मला दाखवतो पण मशीनने कशाप्रकारे भात कटिंग केलं जातं. ॲक्च्युली आता वरण वगैरे बांधलेलं आहे भात
झोडायला घेऊन जातात आपल्या आमच्याकडे, त्याला खळा बोलतात. प्रकारे कटिंग केली जाते. हे ग्रास कटिंग मशीन आहे, बाजारात 25,000 आरामात भेटते. ॲक्च्युली सगळीकडे आता भात कापून ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. सगळीकडे जिकडे तिकडे लोक भात कापत आहेत, सगळ्यांची लगबग चालू आहे भात कापण्याची. पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे इकडे सुकसं घातलेलं आहे देखील भात, आणि त्याच्या इकडूनच आम्हाला हे देखील जावं लागतं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला आता हे भात कापलेलं कशाप्रकारे झोडलं जातं. ते अर्धं कापायचं आहे तरी. हे कोकणातील पारंपरिक पद्धतीने भात झोडणी पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे. खाली लाकडाचा ओंडका ठेवला आहे, त्याच्यावरती भात झोडणी केली जाते. ॲक्च्युली पहिले ही डायरेक्ट ही जमिनीवरतीच मारायचे, बट आता पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे लाकडावरती मारल्याने किती फास्ट काम होतं आहे ते. दाजी दिसतो आहे. नमस्कार, तुम्हाला जर आजचा हा कोकणातील भात शेतीविषयी व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला जे रेड कलरचं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. तोडा फोडा काहीही करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.